परत जाताना हेलिकॉप्टर जाणार आहे, काय सांगायला एकत्रित? माझ्या दिवशी काही वेगळा दिवस नाही, आजचा दिवस ज्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये अत्यंत महत्त्वाचं योगदान दिलं आणि देशातलं एक वैभवशाली राज्य हे प्रस्थापित करण्यासाठी आणि त्याचं नेतृत्व करून त्या राज्याला एक दिशा देण्याच्या संबंधीचं योगदान ज्यांनी केलं त्यांच्या स्मरणाचा हा दिवस आहे. आम्हा सगळ्यांच्यावर एक ऋण आहे त्यांचं आणि त्या संदर्भातील आपल्या मनातल्या भावना दाखवण्याच्यासाठी गेली अनेक वर्ष एखाद दिवसा अपवाद सोडला तर आम्ही सगळेजणच या ठिकाणी कटाक्षाने येत असतो. समाधीचं दर्शन घेत असतो. ही समाधी कराडमध्ये येणाऱ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याच्या लोकांना एक प्रकारचं समाधान देणारी अशी वास्तू आहे आणि तिथे गेल्याच्या नंतर चव्हाण साहेबांचं तर स्मरण होतंच, पण त्या समाधीचं स्वरूप हे आज जायचे तयार करण्याच्यासाठी चव्हाण साहेबांचे सहकारी पी डी पाटील यांचं जे योगदान आहे त्याचं इथे स्मरण आजच्या दिवशी होतं आणि त्यामुळे साहजिकच हा दिवस आवा कोणाचाच कधी इथे याचा चुकत नसतो. देशासमोर राज्यासमोर प्रश्न असतात, संकट असतात, संघर्ष असतात, या सगळ्या गोष्टी आपल्या नित्याच्या असतात, पण हा 25वा दिवस हा एक आगळा वेगळा दिवस असतो आणि त्यामुळं हा दिवस आणि दुसरा 12 मार्चचा दिवस हे आम्हा सगळ्यांच्या डायरीमध्ये चव्हाण साहेबांच्या स्मृतीसाठी आरक्षित ठेवलेले दिवस असतात. त्याच भावनेनं मी या ठिकाणी आलो, यापेक्षा ते वेगळं याबाबतीत सांगेन. राज्यपालांनी सांगितलेल्या दिवशी मतदान होईल त्यावेळी सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. ऑपरेशन लोटस लॉन्च केलं असं की भारतीय जनता पार्टी आज पूर्वी एक गोष्ट प्रकर्षाने बांधायची की आम्ही इतरांच्यापेक्षा वेगळे आहोत आणि तो वेगळेपणा काहीतरी एक आदर्श समाजाच्या समोर निर्माण करणारा असावा असा एक जनसमज होता. आपण जी उदाहरणं आत्ता सांगितली त्याच्यात महाराष्ट्र याचं आलं, तो वेगळेपणा काय हा आता देशाच्या समोर स्पष्ट झाला. केंद्राच्या सत्तेचा पूर्णपणाने गैरवापर करून राज्यपाल पदाचा पूर्णपणाने संकेत पद्धती ज्याला हरताळपासून हवे तसे निर्णय आपण घेणं ते घटनेच्या चौकशीत असो अथवा नसो आणि सत्ता काबीज करणं हा वेगळेपणा भारतीय जनता पार्टीने आपल्या देशात दाखवलेला आहे आणि तेच महाराष्ट्रात घडलेलं आहे. सर एक गोष्ट आहे की ज्यावेळेला सुप्रियाताई पहिल्यांदा निवडणुकीला उभारल्या होत्या त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला फोन केला होता आणि सांगितलं होतं की आम्ही कुठल्याही परिस्थितीत तिथं उमेदवार देणार नाही आणि आत्ता ज्या वेळेला ही परिस्थिती आली बाळासाहेब ठाकरे हयात नसताना उद्धव एकटे पडले तेव्हा प्रतिभा काकींचा रोल नेमका काय होता? तुमच्या दोघांच्यात एक चर्चा झाली अशी एक चर्चा आहे. हा पक्षाचा निर्णय नाही, पक्षाचा निर्णय नाही त्याच्याशी आम्ही सहभागी नाही. नाही मला काहीच असं वाटत नाही, अशी काही चर्चा वगैरे नाही. पक्षाची बैठक ही आधी झाली
त्या बैठकीमध्ये आपली खुशी दिशा काय याची चर्चा झाली. त्या चर्चेच्या नंतर काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना या तिघांच्या सामूहिक कार्यक्रमाच्या संबंधीच्या दोन बैठका झाल्या. त्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते सगळे हजर होते, अजित पवारांच्यासह. आणि त्या दोन्ही दिवसाच्या बैठकीमध्ये आपली पुढची दिशा या संबंधीची स्वच्छ झाली, आपण तिघांनी सरकार बनवायचं याच्याची एक वाक्य झाली. नंतर काही त्यांच्या धोरणात बदल असला तर तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय. भाजपचे काही आमदार तुमच्या संपर्कात? अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते अजित पवारांना भेटायला जात आहेत. आताही छगन भुजबळ गेलेले आहेत एका अर्थाने त्यांना त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करताना. मला काही ते भेटायला गेले त्यांचं काही सुचवा झाला मी मला ठाऊक नाही, कारण मी दुसऱ्या कामात. भाजपचे काही आमदार साहेब राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत किंवा तुमच्या महाविकास आघाडीचे? मी या प्रक्रियेतच नाही आहे, ते बघणारे लोक माझ्या पक्षाचे अन्य आहेत. सर, काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेच्या ज्या बैठकाचं सत्र चालू होतं सारखं वारंवार, तर त्यालाच कंटाळून मी भाजपबरोबर आल्याचं अजितदादांनी म्हटलंय. तर याबद्दल असे निर्णय हे व्यक्तिगत निर्णय नसतात, हे पक्षाचे निर्णय असतात. आणि पक्षाचा निर्णय या तीन राजकीय पक्षांनी एकत्र पुढे द्यावं असा असतो. आणि त्यामुळे पक्षाचा निर्णय हाच महत्त्वाचा असतो. एखाद्या व्यक्तीला आपलं मत त्याचं वेगळं असू शकतं, पण ते पक्षाच्या बैठकीत मांडायचं असतं आणि पक्षाच्या सहकार्यांना ते पटलं तर त्या रस्त्याने पुढे पाहू माझी गाठच नाही. तुम्ही जे म्हटला सामान्य लोकांची तुमच्यावरती एवढा विश्वास आहे सामान्य लोकांचा, पण जे आता तुमच्या ह्या ज्या अजित पवारांनी जे केलं पण सगळ्याच्या पाठीमाग तुमचा हात आहे असं सामान्य लोकांचा गैरसमज तुम्ही कशा पद्धतीने करतो? असा गैरसमज तुमचा असेल की राष्ट्रपती राजवट हटवण्यासाठी याच्यामध्ये म्हणजे कुणाचा हात असता तो काय असेल, माझा हात असेल तर मी या सगळ्या सहकाऱ्यांना सांगितलं असेल. आणि मला असं वाटतं की माझ्या सहकाऱ्यांची एखाद्या प्रश्नावर मी सविस्तर चर्चा केली आणि त्यांना फटून दिलं तर त्याचा त्या सूचनेचा ते अनादर करतात असा मला अनुभव नाही कधी. माझा हात असेल असं म्हणजे काय असं नाही. प्रश्न राज्यात घडलेला आहे एकच प्रश्न, हे सगळं राज्यात जे घडलेलं आहे त्याच्या चर्चेचं कुराळ जे झालेलं आहे त्याच्यामुळे घडलं असं वाटत नाही का? चुकलं म्हणत कशामुळे? चर्चा खूप लांबली त्याच्यामुळे सगळं घडत गेलं, कारण भाजपला इतका वेळ मिळाला. असं आहे की राजकारणामध्ये 5 वर्ष राज्य चालवायचं, वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या संबंधीची धोरणं घेऊन चालवायची. जे चालवणारे वेगवेगळ्या विचारांचे होते, आम्ही आणि काँग्रेस एका विचाराचे होतो, पण शिवसेना निश्चित वेगळा विचार होते. आणि त्यामुळं अशी स्थिती ज्यावेळी येते तेव्हा किमान मान्यता असलेला कार्यक्रम घेऊन सरकार चालवलं तर ते सरकार चालू शकतं. आणि याचा अनुभव आम्हाला आहे. 2004 साली अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली सरकार बनलं, त्या सरकारमध्ये जॉर्ज फर्नांडिसांचे लोक होते की ते जन्मावर भाजपच्या विरोधी वागले, ममता बॅनर्जींच्यासारखे व्यक्ती होते, असे अनेक लोक होते. पण त्याच्यामध्ये वाजपेयी साहेबांनी सगळ्यांना एकत्र बसवलं. भाजपचा जो वादग्रस्त कार्यक्रम इतरांच्या दिवशी तो बाजूला ठेवला, एक किमान कार्यक्रम सगळ्यांनी तयार केला आणि त्या कार्यक्रमावर आधारित 5 वर्ष त्यांनी देशाचा कारभार चालवला. यावेळेला ज्यावेळी हे 3 प्रश्न पक्ष येतात तर काही बाबतीत शिवसेनेची भूमिका आमच्यापेक्षा वेगळी आहे. आमची भूमिका काही बाबतीत त्यांना पटत नसेल तर त्या भूमिका ह्या वादळाची येऊ, ते इशू वादळाची येऊ आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या आणि राज्याच्या हिताचेच स्वच्छ बुद्धे घेऊन आपण हे राज्य पुरस्कार या निष्कर्षाशी आम्ही आलो.